आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण पुन्हा एकदा एका मस्त अशा एक्झिबिशनला आलेलो आहोत. हे एक्झिबिशन आहे औंधमध्ये आणि याचं लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. इथून आपण आतमध्ये एंटर करतो आणि त्यानंतर इथे पुढे तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगसाठी अगदी मोठी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आरामात तुमची गाडी इथे पार्क करू शकता. आता ना आपण लवकर पोहोचलं, एक्झिबिशन लागलेलं आहे. आपण आता लगेचच एक्झिबिशन एक्सप्लोअर करूयात आणि काय काय आहे एक्झिबिशन मध्ये ते पाहूयात. चला माझ्यासोबत तुम्ही पण. सगळ्यात पहिल्यांदा तर एक्झिबिशनचं टायमिंग 10 ते 10:30 आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे हे एक्झिबिशन दिवाळीपर्यंत आहे, म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत हे एक्झिबिशन आहे. एक्झिबिशनमध्ये एंटर करतानाच बाहेर तुम्हाला खूप छान छान अशा कुंड्या पाहायला भेटतील आणि ना खूप छान छान अशी क्रॉकरीसुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला इथे. तुम्हाला तुमची जर बाल्कनी डेकोर करायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं किचन डेकोर करायचं असेल ना, तर डेफिनेटली तुम्ही इथून खूप छान छान आणि क्यूट युनिक अशा वस्तू खरेदी करू शकता. बाहेर अजून उडनच्या पण खूप काय काय छान छान वस्तू आहेत, पण त्या आपण नंतर पाहणार आहोत. आधी आपण आतमध्ये जाऊन बघूयात की आतमध्ये काय काय व्हरायटी आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर एंटर केल्या गेल्या आपल्याला ह्या विविध रंगाच्या भरपूर अशा बांगड्या पाहायला भेटतात, कचाकडीच्या, काचेच्या, त्याचबरोबर राजस्थानी वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या बँगल्स तिथे अवेलेबल आहेत आणि खूप छान छान रंग आहेत त्यामध्ये सुद्धा. एक्झिबिशनच्या स्टार्टिंगलाच ना हे लखनवी कुडत्यांचं एक शॉप आहे, जिथे तुम्हाला लखनवी कुडते, नेटमधले कुडते असतात ना, लखनवी वर्क असतं, त्याच्यावरती थ्रेड वर्क असतं, असे विविध पॅटर्नचे हे टॉप किंवा कुडते मिळून जातील. 850 रुपीजपासून ह्याची स्टार्टिंग आहे. 300 ते 400 रुपीजपासून स्टार्ट होणारे प्लाझो, यामध्ये सुद्धा वेगळे कलर वेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या एक्झिबिशनमध्ये ना तुम्हाला प्रचंड प्रमाणात छान छान कपडे पाहायला भेटणार आहेत. जसं की हे पहिलंवालं स्टॉल, इथे बनारसी सिल्क साडीज आहेत. रेग्युलर बनारसी सिल्क आणि प्युअर बनारसी सिल्क अशा दोन्ही प्रकारमध्ये इथे तुम्हाला साड्या मिळून जातील. आणि बापरे, साड्यांचं कलेक्शन इथं इतकं भारी आहे ना. त्याचबरोबर हे जे ड्रेस मटेरियल तुम्ही पाहताय ना, 1850 पर्यंत हे ड्रेस मटेरियल आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीचे लॉंग कुडते तुम्हाला 500 रुपयापर्यंत 600 रुपयापर्यंत अगदी इझिली मिळून जातील. प्युअर कॉटनमध्ये हे कुडते आहेत. डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी म्हणा, हे कुडते ना खूप जास्त कम्फर्टेबल आहेत. हा जो कुडता मी इथे घालून बघितला आहे तो 550 रुपीजला आहे. तुम्ही जर बार्गेनिंग केलं ना तर तुम्हाला अजून कमी रेटमध्ये तो मिळून जाईल. कुडत्यांमध्ये प्रत्येक साईज अवेलेबल आहे आणि खूप छान छान असे कलर अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं कम्फर्टेबल हे कापड आहे ना, तुम्ही ना दिवसभर अगदी आरामात हे वाले कुडते वेअर करू शकता. इथे जे ड्रेस मटेरियलचे फॅब्रिक आहेत किंवा जे साड्यांचं फॅब्रिक आहे ना, ते अगदी प्रीमियम असं वापरलेलं आहे. कॉटन फॅबमध्ये ना त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक यूज केलेलं आहे, जसं की शुद्ध सिल्क फॅब्रिक, एम्ब्रॉयडरी फॅब्रिक, फॅब्रिक्सवरच्या डिजिटल प्रिंट्स, ब्रॉकेट, स्वतः विणलेले फॅब्रिक, लेस फॅब्रिक्स, बॉर्डर, कापडावरच्या कटवर्क, शिमर फॅब्रिक, यांसारखे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. आता हा वाला एक जो स्टॉल आहे ना, इथला तुम्ही बनारसी सिल्क साड्यांचं कलेक्शन पहा, एकदम अप्रतिम आहे. रंग तर इतके उठावदार होते ना साड्यांचे. त्याचबरोबर हे जे ड्रेस पाहताय ना, ह्याच्यामध्ये खादीचे ड्रेस मटेरियल, नेटचे ड्रेस मटेरियल, त्याचबरोबर थ्रेडवर्क केलेले ड्रेस मटेरियल, असे विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल आहेत. ड्रेस मटेरियल तुम्हाला इथे 1850 रुपयामध्ये मिळून जातील. कुडते तुम्हाला इथे 500 रुपीजपासून स्टार्ट आहेत. प्लाझो 300 रुपीजपासून मिळून जातील. त्याचबरोबर ना इथं अजून बरीच सारी व्हरायटी आहे साड्या आणि ड्रेस सोडून. इथे ना वेगवेगळ्या प्रांतातून आलेले स्टॉल्स तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचं तिथलं प्रीमियम आणि फेमस असं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. हा जो ड्रेस मटेरियल तुम्ही पाहताय ना, ह्या अशा पद्धतीचे बरेच सारे ड्रेस मटेरियल आहेत आणि यावरती हे जे काम केलंय ना, हे जे फ्लावर वगैरे बनवलंय, हे सगळं हँडमेड आहे. इतकं बारकाईने प्रत्येक ड्रेस मटेरियलवरती आणि साडीवरती त्यांनी काम केलंय ना, तुम्ही एक एक पीस बघाल ना तर तुम्हाला खरंच जाणवेल ते. हैंडवर्क है क्या?
आता ही जी साड़ी पाहताय ह्या साडीवरती जेवढं काही काम दिसतंय हे सगळं हँडवर्क केलेलं आहे म्हणून यांची कॉस्ट ना थोडीशी जास्त असते आपण जेव्हा नॉर्मल कपडे घेतो त्यांच्यापेक्षा। बहुत सुंदर पहनने पे भी लाइट भी दिखने लगेगा नहीं अपने साड़ी पहना बेट नहीं रहेगा कुछ भी इसका। श्रीनगर गुजरात एमपी जयपूर असे खूप विविध प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणचं ना खूप छान छान असं कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। साड्यांची स्टार्टिंग प्राइस ना इथे 100 रुपीज पासून आहे। कलमकारी वर्क केलेल्या साड्या तुम्हाला इथे 1000 रुपयापासून मिळून जातात। त्याचबरोबर तुम्हाला प्युअर सिल्कच्या वगैरे साड्या घ्यायच्या असतील तर त्या 4500 पासून पुढे आहेत आणि नॉर्मल सिल्कच्या वगैरे साड्या घ्यायच्या असतील तर त्या 2500 पासून वगैरे आहेत। अशा विविध प्रकारच्या साड्या तुम्हाला इथे मिळून जातील आणि वेगवेगळ्या रेटमध्ये मिळून जातील त्यामुळे तुम्ही नक्कीच घेऊ शकता। त्यानंतर इथे पुढे एक स्टॉल आहे जिथे ह्यांनी हे पैठणी आणि सिल्क साडीपासून ह्या हँडबॅग्स बनवलेल्या आहेत ज्या सध्या खूप ट्रेंडिंग आहे। याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहे 200 रुपीजपासून यांची स्टार्टिंग आहे। इथे ना ड्रेस पीसमध्ये खूप विविध प्रकारचे ड्रेस पीस तुम्हाला मिळून जातील जसं की खादीचे ड्रेस पीस कॉटन टिश्यू नेट अशा विविध प्रकारांमध्ये आणि त्याचबरोबर ना हँडवर्क केलेले ड्रेस पीससुद्धा आहेत प्रिंटेड ड्रेस पीससुद्धा आहेत। हे सगळे तुम्हाला ना अगदी 800-900-1000 रुपयाच्या रेंजपासून मिळून जातील। सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आलेलं म्हणजे बांधणी मध्यंतरी ना बांधणीचे ड्रेस खूप चालायचे त्यानंतर ते मध्ये बंद झाले होते आणि आत्ता पुन्हा ते ट्रेंडमध्ये आलेले आहेत आणि हे वाले जे स्टॉल पाहताय ना तुम्ही इथे ऑलमोस्ट ह्या दादांकडे बांधणीचे सगळे कलर अवेलेबल आहेत। खूप छान छान कलरमध्ये यांच्याकडे बांधणीचे ड्रेस पीस आहेत आणि याच्यावरती ना पूर्ण हँडवर्क केले जे बाजूनी तुम्ही दुपट्ट्याला पाहिलात ना ते पूर्ण हँडवर्क आहे। 1850 पर्यंत ते ड्रेस पीस तुम्हाला मिळून जातात। इथे ऑलमोस्ट ड्रेस पीसची रेंज 30 आहे। त्यानंतर ना हे एक स्टॉल आहे इथे तुम्हाला ना हँडमेड असे कुशन कवर मिळतील। अगदी वेगवेगळ्या साईजचे पिलो कवर कुशन कवर तुम्हाला मिळतील आणि सगळे हँडमेड असे कवर तिथे आहेत। त्यानंतर थोडं पुढे आलो की हे अशा पद्धतीचे सध्या ट्रेंडिंग असणारे कॉर्ड सेट्स वगैरे ते सुद्धा तुम्हाला एक्झिबिशनमध्ये मिळून जातील। एक्झिबिशनमध्ये भरपूर अशा साड्यांचं कलेक्शन तर आहेच त्याचबरोबर ड्रेस पीसचं सुद्धा कलेक्शन आहे पण त्याचबरोबर ना डेली वेअरसाठी ज्या मॅक्सीज आपण घालतो किंवा डेली वेअरसाठी जे कुडते आपण घालतो ह्या सगळ्याचं सुद्धा भरपूर मोठं भलं मोठं असं कलेक्शन आहे। त्याचबरोबर डेली वेअरसाठी लागणारे जे लॉंग वेअर्स असतात वन पीस असतात लॉंगवाले त्याचंसुद्धा इथे कलेक्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ह्या एक्झिबिशनमध्ये मुलांसाठी सुद्धा खूप काय काय आहे। मुलांचे टी शर्ट शर्ट्स त्यानंतर सध्या ट्रेंडिंग असणारे खादीचे शर्ट्स त्याचबरोबर जे खादीचे कोट वगैरे असतात हे सुद्धा मुलांसाठी अवेलेबल आहेत। मुलांचे पजामा कुर्ताज किंवा जे सदरा वगैरे असतात त्याचे सुद्धा स्टॉल एक्झिबिशनमध्ये आहेत। सध्या मुलं महाकालला गेली की अशा पद्धतीचे प्रिंटेड शर्ट टी शर्ट खूप प्रमाणात वापरले जातात तुम्ही पाहू शकता त्याचा सुद्धा स्टॉल इथे आहे। अगदी डोळे दिपतील ना असा हँडलूम साड्यांचं कलेक्शन आहे आणि बनारसी सिल्क साडी तर काय विचारूच नका इतक्या छान छान कलरमध्ये आहेत ना। तुम्ही जर दिवाळी शॉपिंग करायला साडी कुठे शोधत असाल ना तर तुम्ही एकदा ह्या एक्झिबिशनला येऊन जा तुम्हाला नक्कीच इथल्या साड्या आवडतील। साड्यांसोबतच घालण्यासाठी भरपूर अशी ज्वेलरी तुम्हाला इथे मिळून जाईल म्हणजे कसं आहे ना इथूनच साडी घ्या आणि इथूनच त्याच्यावरचे मॅचिंग ज्वेलरी घ्या। अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र लॉंगवाले नेकपीस शॉर्टवाले नेकपीस भरपूर असे इयरिंग्स खूप छान छान असे अँगलेट्स वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल। आता ह्या प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी आहे अगदी 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे तेच तुम्हाला इथे 700-800 वाले नेकपीस सुद्धा मिळून जातील। लॉंग हार म्हणा मंगळसूत्र किंवा अशा पद्धतीचे चोकर वगैरे ह्या प्रत्येकाचे ना वेगळे वेगळे कॉस्ट आहे।
खूप सुंदर अशा राजस्थानी प्रिंट कलमकारी प्रिंटवाल्या तुम्हाला बेडशीट्स इथे मिळून जातील. त्याचबरोबर ना पुढे आलं थोडंसं की हे एक स्टॉल आहे, इथे पूर्ण ऑक्साईडची ज्वेलरी तुम्हाला मिळून जाईल आणि जी हेवीवाली ऑक्साईडची ज्वेलरी असते ना ती तुम्हाला इथे मिळेल. त्याचबरोबर तुम्ही स्वतः घरी ज्वेलरी वगैरे बनवत असाल तर त्यासाठी लागणारे ह्या अशा पद्धतीचे खडे म्हणा मणी म्हणा हे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याचबरोबर ऑक्साईडचे मोठे मोठे कडे, ऑक्साईडचे मोठे नेकपीस, ऑक्साईडच्या खूप मोठ्या मोठ्या अशा रिंग सध्या खूप ट्रेंडिंग आहेत, त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील. जसं की ह्या रिंग्स तुम्ही पाहू शकता सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. 750 किंवा 850 लॉंगवाले नेकलेस आणि त्याच्यासोबत इयरिंग्स असेवाले सेटसुद्धा आहेत. अगदी छोटे छोटे चोकरसुद्धा आहेत 300-400 रुपीजला. अजून जर तुम्ही दिवाळीची शॉपिंग केली नसेल ना आणि तुम्हाला दिवाळी शॉपिंग करायची असेल तर एकदा ह्या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या. आता ह्या एक्झिबिशनमध्ये भरपूर सारे कपडे तर आहेत, मुलींची खूप सारी ज्वेलरी आहे, पण त्याचबरोबर आपल्याला घराच्या सजावटीसाठी सुद्धा खूप छान छान वस्तू भेटणार आहेत, त्यासुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी आपण पाहूयात इथे चप्पलांचं कलेक्शन खूप छान आहे. 450 रुपीजपासून फुटवेअर आहेत इथे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना मी एक्झिबिशनमधून बऱ्याचदा फुटवेअर घेतलेल्या आहेत आणि त्या खूप छान टिकतात. तुम्ही ना पावसामध्ये ह्या फुटवेअर अगदी इझिली यूज करू शकता आणि ना चालण्यासाठी खूप कम्फर्टेबल असतात, खूप सॉफ्ट असतात. नक्कीच एक्झिबिशनमध्ये ना एकदा तरी तुम्ही फुटवेअर घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आता ह्या ज्या सगळ्या फुटवेअर मी ट्राय केलेल्या आहेत त्यांची कॉस्ट अराउंड 450 रुपीज आहे आणि इथे ना मागे त्यांनी ना नॉटसुद्धा दिलेला आहे, जर तुम्हाला कधी लावायचं असेल तर ते लावू सुद्धा शकता. त्यानंतर पुढे आलो की हे आहे एक पर्सचं स्टॉल. इथे तुम्हाला ना वुमनसाठी मेन्ससाठी दोन्ही प्रकारच्या पर्स आणि बेल्ट्स मिळून जातील. रेग्युलर यूजसाठी म्हणा किंवा पार्टीसाठी अगदी छान छान अशा व्हरायटी इथे आहेत. ये पूरा टोटल कार्ड के लिए रहेगा और आपका ये डबल स्पेस है तो स्मॉल जिप है आपका, इसमें कॉइन वॉइन रख सकते हो, आप कॉइन रख सकते हो, छुट्टा रख सकते हो. इथे ना अगदी 200 रुपीजपासून स्टार्टिंग आहे पर्सची, ते 2500 पर्यंत ह्या आहेत. मग तुम्ही जशी पर्स घ्याल, लेदरमध्ये घ्याल किंवा नॉर्मल मटेरियल, फॅन्सीवाल्या घ्याल, स्लिंग बॅग घ्याल, अशी बरीच सारी व्हरायटी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फॅब्रिक खूप छान यूज केलं यांनी प्रत्येक पर्समध्ये. अगेन थोडं पुढे आलं की हे मग मुलांचं स्टॉल आहे जिथे तुम्हाला सदरा आणि कोट मिळून जातील. आता दिवाळीमध्ये मुलांना घालण्यासाठी सध्या हे खूप ट्रेंडिंग आहे. त्यानंतर इथे शॉर्ट्स पीस वगैरे सुद्धा तुम्हाला मिळून जातील. बाजूलाच इथे लहान मुलांचे खूप छान छान कपडे तुम्हाला पाहायला मिळतील. प्लाझो सूट म्हणा किंवा जे लॉंगवाले वन पीस असतात ना, बऱ्याच साऱ्या ठिकाणी त्यांचं कलेक्शन खूप कमी भेटतं, पण तुम्हाला ना इथे भरपूर प्रमाणात ते कलेक्शन मिळून जाईल. पर्सचे ना विविध प्रकारचे विविध क्वालिटीचे स्टॉल्स आहेत इथे, त्याच्यामुळे अगदी 200 रुपीजपासून स्टार्ट होणाऱ्या ते खूप ब्रँडेड अशा पर्स आहेत इथे, हँडमेड अशा पर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ना पर्ससुद्धा इथून बाय करू शकता, खूप छान टिकतात एक्झिबिशनमधल्या पर्ससुद्धा. आता जसं की मी तुम्हाला म्हणाले घराच्या सजावटीचं सुद्धा बरंच सारं सामान आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. सुरुवात होते ह्या कर्टनपासून, घरासाठी लागणारे खूप छान छान असे कर्टन, त्याचबरोबर अशा पद्धतीचे हे कुशन कवर वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कर्टन्स आहेत, कुशन कवर खूप वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हँडमेड कुशन कवर आहेत.
पिलो कवर्स आहेत आणि ह्याच्यावरती हे जे तुम्ही वर्क पाहताय ना हे पूर्ण हाताने केलेलं वर्क आहे. 450 रुपीज वगैरे अशी त्यांची कॉस्ट आहे. एक्झिबिशन मध्ये स्वतःच्या सजावटीसाठी तर भरपूर वस्तू आहेतच, पण घराच्या सजावटीसाठी सुद्धा खूप छान छान वस्तू आहेत. त्या आपण पुढे व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी ना ह्या स्टॉल वरती आपण साड्या पाहूया. 700-800 रुपयाला ह्या स्टॉल वरती खूप छान अशा कलमकारी वर्क केलेल्या साड्या होत्या. इतक्या लाईटवेट अशा ह्या साड्या आहेत ना, आणि याच्यामध्ये कलर असे आहेत की जे अजिबात खराब होणार नाहीत. ये वॉशेबल है, हिट वॉश मशीन वॉश जैसे चाहे वैसे वॉश कीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है इसका. ये आ चला आएगा सर, से क्या है सर, ये पल हुआ है करता है आज की साड़ी से आ जाएगा. अरे उसके ब्लाउज पीस के अंदर ही है, सेम प्रिंट है. नहीं कंट्रास्ट में आएगा ब्लाउज पीस, ये देखो ये वाला आई थिंक समय के लिए आ जाएगा आपका. सेम डिजाइन की तरह से बाटी जो प्रिंट आता है ना वो है आपका कलमकारी प्रिंट, कलर जो है कलमकारी का है. कलमकारी प्रिंट असलेल्या साड्या बोलतात ह्या साड्यांना, आणि ह्या साड्यांचे ना खूप छान छान असे कलर आहेत. त्याचबरोबर ह्याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट सुद्धा आहेत. हे एक्झिबिशन जर तुम्ही पाहायला येणार असाल, नुसतं विंडो शॉपिंग जरी करायचे असतील ना, तरी पण 1.5-2 तासाचा वेळ काढून या, कारण की भरपूर मोठं असं एक्झिबिशन आहे. तुम्ही इथे कितीही चालून दमाल पण एक्झिबिशनमधले स्टॉल संपणार नाहीत. हा एक ज्वेलरीचा स्टॉल आहे जिथे तुम्हाला राजस्थानी कडे वगैरे मिळतील, आणि त्याचबरोबर ना त्या स्टॉलवरचं इयरिंग्स कलेक्शनसुद्धा खूप छान आहे. पण ना थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहेत इथले इयरिंग्स. 350 रुपीजला एक इयरिंगचा पेअर आहे. मी तुम्हाला आता जे इयरिंग्स दाखवते ना, ते इयरिंग्स मला प्रचंड प्रमाणात आवडले होते. हे बघा, हे वाले इयरिंग मला खूप जास्त आवडलेलं, त्यानंतर हे सुद्धा आवडलेलं. 350 रुपीज अशी याची कॉस्ट आहे. बट इथलं इयरिंगचं कलेक्शन खरंच खूप छान होतं. त्यानंतर थोडं पुढे आलो की आता होतात घरातल्या वस्तूंची सुरुवात. घराच्या सजावटीसाठी जे छोटे छोटे छान छान असे आपल्याला शोपीसेस वगैरे लागणार आहे, ते सगळं तुम्हाला त्या स्टॉलवरती मिळून जाईल. हे ना धूपदाणी आहे, यामध्ये तुम्ही धूप कापूर लावू शकता आता दिवाळीच्या वेळी. त्याचबरोबर ना घराच्या सजावटीसाठी जे हँगिंग वगैरे लागतात ना, ते सगळे तुम्हाला इथे थोडे युनिक पद्धतीमध्ये मिळून जातील. त्याचबरोबर उडांचं खूप छान असं कलेक्शन आहे इथे. सजावटीच्या उडांच्या खूप छान छान अशा वस्तू आहेत, आणि वापरातल्या घरगुती वापरातल्या सुद्धा छान अशा वस्तू आहेत. अगदी 50 रुपयापासून त्या वस्तू स्टार्ट होतात. त्यानंतर थोडंसं पुढे आलो ना की ज्यांना ज्वेलरी बनवायला आवडतं ना, त्यांच्यासाठी सुद्धा इथे स्टॉल्स आहेत छान छान असे. इथून तुम्ही ना ज्वेलरी बनवण्यासाठी खूप छान छान असे डायमंड्स म्हणा, किंवा आपण म्हणतो ना ते छोटेसे खडे वगैरे, बऱ्याच प्रकारामध्ये आहेत ते तुम्ही इथून बाय करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण एक्झिबिशन आता आपण कवर केलेलं आहे, आणि अक्षरशः एक्झिबिशनमधून बाहेर निघताना ना मी प्रचंड प्रमाणात दमली होती. हा एक्झिबिशनचा लास्टवाला स्टॉल आहे, आणि इथेसुद्धा एक्झिबिशन संपत नाही. अजून बाहेर गेल्यावरती ज्या घराच्या सजावटीच्या होम डेकॉरच्या वस्तू आहेत, आपल्याला त्यासुद्धा पाहायच्या आहेत. प्रचंड मोठं एक्झिबिशन आहे, म्हणजे मी लिटरली आता 2 तास एक्झिबिशनमध्येच फिरत होते. तुम्हाला जर शॉपिंग वगैरे करायचे असेल ना, तर वेळात वेळ काढून या, कारण की खूप मोठं असं एक्झिबिशन आहे. आणि एक्झिबिशनमध्ये ना घेण्यासारखंसुद्धा बरंच काय काय, खूप सुंदर सुंदर छान छान वस्तू आहे. ह्या एक्झिबिशनची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना, ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला कपड्यांचं कलेक्शन खूप छान भेटणार आहे. ड्रेसेस किंवा जे ड्रेस मटेरियल आहेत ना, खूप सुंदर आहेत. आणि दिवाळीसाठी जर साड्या शोधत असाल ना, तर मस्ट विजिट असं प्लेस आहे, कारण की खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे. इथल्या बनारस सिल्क साड्या वगैरे ना खूप प्रचंड सुंदर आहे. त्यानंतर आपण एक्झिबिशनमध्ये बाहेर पडलो ना, की उजव्या साईडला किंवा एक्झिबिशनमध्ये एंटर करताना डाव्या बाजूला हे कार्पेट आहेत, जे आपण घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये सेंटरला टाकतो, हॉलमध्ये सेंटरला वापरतो ना टेबलच्या खाली, तेवाले हे कार्पेट आहेत. हे कार्पेट ना भरपूर एक्सपेन्सिव्ह असतात. ये वाला
कितने तक का है भैया? आपको 7500 लास्ट प्राइस आएगा। ये कश्मीरी बोलते हैं क्या इसको? कहाँ से लाए ये? कहाँ पे? उत्तर प्रदेश मिर्जापुर। अच्छा, मिर्जापुर का स्टॉल है। हे जे कार्पेट आहेत ना, यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्पेट मिळून जातील। ह्याच्यामध्ये ना खूप असं राजस्थानी वर्क, कश्मीरी वर्क असतं, त्याचबरोबर जे तुम्हाला सॉफ्टवाले हवे असतील ना त्याचं सुद्धा वेगळं कार्पेट असतं। असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्पेट आहेत इथे। आणि मेन म्हणजे ना ह्या प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी आहे, ह्याची साईजसुद्धा वेगवेगळी आहे। तुम्ही अगदी खूप मोठा हॉल असेल ना तुमचा तरीसुद्धा हे वाले कार्पेट यूज करू शकता, किंवा छोट्या हॉलमध्ये सुद्धा अगदी इझिली फिट होतील एवढी साईज पण आहे। त्यानंतर ना त्याच्या बाजूलाच हे एक उडनचं स्टॉल आहे, जिथे तुम्हाला उडनच्या खूप एक्सपेन्सिव्ह अशा वस्तू मिळतील। आपले जे सेंटर टेबल असतात, साईड कॉर्नर पीस असतात, किंवा त्याचबरोबर जे डेकोरेटिव्ह पीस असतात, ते सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल। हे ना सगळे अँटिक पीस आहेत, म्हणून ना ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त असते। थोडा एक्सपेन्सिव्ह उडनच्या थिंग्स जर तुम्हाला बाय करायचे असतील ना तर तुम्ही डेफिनेटली इथे या, कारण की इथे उडनचं इतकं मस्त कलेक्शन आहे ना, पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे। हे ना थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतं, बट लिटरली इथलं जे कलेक्शन असतं ना ते तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाही। हे सेंटर टेबल किंवा ड्रॉवर वगैरे इतके युनिक आणि इतके छान प्रिंट वगैरे असते ना ह्यांचे, अगदी छान राजस्थानी कश्मीरी वर्क केलेलं असतं ह्याच्यावरती। उडनचा खूप सुंदर त्यांनी वापर इथे केलेला असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना त्याला खूप छान पद्धतीने त्यांनी क्रिएटिव्हिटी केलेली असते। जसं की हा एक सेंटर टेबल तुम्ही पाहू शकता, एलीचा सेंटर टेबल बनवला आहे त्यांनी, तो किती छान वाटतो आहे। हे जे छोटेसे काउच आहेत उडनचे, ते सुद्धा तुम्ही जर तुमच्या हॉलमध्ये सेंटरला ठेवले तर इतके छान वाटतील ना। त्याचबरोबर हे उडनचे डेकोरेटिव्ह पीस जे आजकाल पाहायला सुद्धा मिळत नाही, हा वाला एक सेंटर टेबल तुम्ही पाहू शकता, किती युनिक आहे। इथल्या ज्या काही गोष्टी पाहताय ना तुम्ही, त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह आहेत, पण ना त्या खूप छान वाटतात बघायला आणि खूप युनिक आहेत। इथे ना खूप क्यूट क्यूट अशा गोष्टी तुम्हाला मिळून जातील, आणि अगदी कमी रेंजपासून हाय रेंजपर्यंत सगळ्या पद्धतीच्या वस्तू तुम्ही इथून घेऊ शकता। तुम्ही जर दुपारी एक्झिबिशनला आलात ना तर दुपारी एक्झिबिशनला गर्दी थोडी कमी भेटेल, पण जशी जशी संध्याकाळ होत जाते ना, रात्रीच्या टायमिंगला किंवा संध्याकाळच्या वेळेला ना एक्झिबिशनला प्रचंड गर्दी आहे। त्याच्यामुळे ना जर मस्त अशी शॉपिंग करायची असेल, थोडी निवांत शॉपिंग करायची असेल, तर दुपारच्या वेळी एक्झिबिशनला या, आणि भरपूर अशी गर्दी करायची असेल किंवा विंडो शॉपिंग गोष्टी जर तुम्हाला करायची असेल ना तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी आलात तरी चालेल, पण ना एक दोन तासाचं टाईम काढून या एक्झिबिशनला, कारण की खूप काय काय छान छान असं शॉपिंग करण्यासारखं, खूप कमी रेटमध्ये ना खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता। अगदी 10-20 रुपयापासून स्टार्टिंग आहे असं तुम्ही म्हणू शकता, की ते तुम्हाला 2500-3000 तेच 15-16 हजाराच्या वस्तूसुद्धा मिळून जातील। नक्की विजिट करा इथे, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।